सातवां कॉलम, सातवां कॉलम, आठवां कॉलम, नववा कॉलम, दहावा कॉलम, मध्ये कॉलम्स असतील ना, शेवटचा कॉलम. ठीक आहे. अच्छा, इथे हे तर क्लिअर झालं, हा येणार आहे, रो नंबर 0, रो नंबर 1, रो नंबर 2, क्लिअर झालं. हे तर कॉलम नंबर 0, कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, कॉलम नंबर 3, कॉलम नंबर 4, कॉलम नंबर 5, कॉलम नंबर 6, 7, 8, 9 आणि इथे असंच 19. ओके. आता इथे मला सपोज या स्ट्रिंग मध्ये मी नेम स्टोअर करणार, तर कसे स्टोअर करेन? नंबर ऑफ नेम्स असतील ना, नंबर ऑफ स्ट्रिंग्स असतील, तर कर्ली ब्रॅकेट येणार. काय येणार इथे? कर्ली ब्रॅकेट. हा, आणि इथे मी डबल कोटेशन मध्ये लिहिणार अमृता. ए हा पहिली स्ट्रिंग झाली. तसंच मी लिहिणार इथे स्नेहा, हा दुसरी स्ट्रिंग झाली. आणि तिसरी स्ट्रिंग अनु. ठीक आहे. सो या प्रकारे आपण इथे त्याला इनिशियलाइज करतोय. आता हे डेटा कसा स्टोअर होतोय? इथे ए एम आर यू टी ए आणि इथे काय बॅचलर्स स्नेहा एस एन ई एच ए आणि इथे काय बॅचलर्स ए एन यू आणि इथे काय असणार बॅचलर्स. सो इन केस ऑफ कॅरेक्टर टू डायमेन्शनल अरे वी हॅव टू कीप इन माइंड टू टू थिंग्स. सो फर्स्ट थिंग इज दॅट इफ यू वॉन्ट टू ऍक्सेस सिंगल कॅरेक्टर, इफ यू वॉन्ट टू ऍक्सेस सिंगल कॅरेक्टर कॉमा, वी हॅव टू स्पेसिफाय रो अँड कॉलम. वी हॅव टू स्पेसिफाय व्हॉट? रो अँड कॉलम. फॉर एक्झाम्पल एन अरे रो नंबर 1 अँड कॉलम नंबर 2. नाउ टेल मी व्हॉट इज इट? रो नंबर 1 कॉलम नंबर 2. रो नंबर 1 असणार आणि कॉलम 2 असणार, म्हणजे दोनच अक्षराचं दोनच वर्डच एक ना. नो 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 नो, ऍक्च्युली सी इथे वाचा, इथे जस्ट रीड इट. टू ऍक्सेस सिंगल कॅरेक्टर वी हॅव टू स्पेसिफाय. सो सी हिअर, इफ यू वॉन्ट टू ऍक्सेस ई ई दॅट इज अ सिंगल कॅरेक्टर, व्हॉट इज रो नंबर? रो नंबर 1 1 अँड कॉलम नंबर 2 1. सो मीन्स व्हॉट? वी वॉन्ट वी गेट ऍक्सेस ऑफ व्हॉट? Only E. So I want to access about U. Then N, row number what? 2. And column number what? 2. I want to access T. Tell me, how can I access T? Row number 3 and column number. Huh? T. I want to access T. Row number what? 3. अरे हाऊ इज इट रो नंबर 3 धनश्री? टी, आय वॉन्ट टू ऍक्सेस टी, दिस इज अ टी. रो नंबर 0 अँड कॉलम नंबर 4. म्हणजे काय धनश्री, जर कॅरेक्टर टू डायमेन्शनल अरे तुम्ही युज करत आहात तर डेटा या प्रकारे स्टोअर होतो. तुमच्या समोर आहे इथे डेटा कशा स्टोअर होतो, डेटा या प्रकारे स्टोअर होतो. आणि या केसमध्ये जर तुम्हाला सिंगल कॅरेक्टर ऍक्सेस करायचं असेल तर दोन डायमेन्शन तुम्हाला प्रोव्हाइड करायचे, रो अँड कॉलम. जर तुम्हाला सिंगल कॅरेक्टर ऍक्सेस करायचं आहे तर तुम्हाला प्रोव्हाइड करायचं आहे रो अँड कॉलम. ठीक आहे. सो आणि जर तुम्हाला कम्प्लीट वर्ड कम्प्लीट स्ट्रिंग ऍक्सेस करायची आहे तर तुम्हाला फक्त रो नंबर प्रोव्हाइड करावा लागेल. वी हॅव टू प्रोव्हाइड व्हॉट? यू हॅव टू प्रोव्हाइड only row number. Now see, so to access complete string
we can use only row number. So n of 0. N of 0 gives what? Amrita. So heap facility ja hai na, heap of the character two dimensional array madhe ahe hi facility. Jar tumhi fakt row number dila tar complete row tya row var ji string store zaleli ahe na amruta ti complete string access honar ahe. Jar tumhi fakt kay dila tar yes Dhanashree Dhanashree ha sir ha maza aawaz yeto ka Dhanashree tumhala म्हणजे तुमचं जर लक्ष जर कमी वाटत आज आज जरा झोप जास्त आहे उशिरा उठाय सवय झाली का ठीक आहे ठीक आहे जर तुम्हाला कम्प्लीट काय म्हणले आणखी एकदा सांगा तेच ना आता ही स्ट्रिंग आहे ठीक आहे नंबर ऑफ स्ट्रिंग आहेत ही स्ट्रिंग फर्स्ट स्ट्रिंग सेकंड स्ट्रिंग थर्ड स्ट्रिंग ह्या तीन स्ट्रिंग आपण कशात स्टोअर केल्या कॅरेक्टर टू डायमेन्शनल अरे मध्ये रोची साईज काय घेतली 3 आणि कॉलम साईज 20 3 म्हणजे 3 स्ट्रिंग इट कॅन स्टोअर अँड 20 म्हणजे इट कॅन स्टोअर अ स्ट्रिंग ऑफ मॅक्सिमम साईज 20 कॅरेक्टर्स इच ओके सो अशा केस मध्ये जर तुम्ही फक्त रो नंबर युज केला तर कम्प्लीट स्ट्रिंग ऍक्सेस होईल म्हणजे 0 जर युज केला तर अमृता 1 जर युज केला तर स्नेहा आणि 2 जर युज केला तर अनु आणि जर तुम्ही रो नंबर प्लस कॉलम नंबर युज केला तर तुम्हाला सिंगल कॅरेक्टर ऍक्सेस होईल काय ऍक्सेस होईल तुम्हाला सिंगल कॅरेक्टर सो हेच मी इथे सांगतोय ठीक आहे इथे इथे एक्झाम्पल्स मध्ये बघा एन ऑफ 1 2 घेतलाय मी तर ऍक्सेस काय होणार ई 1 2 वर बघा बरं 1 म्हणजे रो नंबर 1 अँड कॉलम नंबर 2 म्हणजे काय ई एन ऑफ 2 2 2 2 वर काय ऍक्सेस होणार यू एन ऑफ 0 4 0 4 वर काय ऍक्सेस होणार टी या प्रकारे ठीक आहे सो घेऊया आपण इथे चला लिहून काढा कॅरेक्टर टू डायमेन्शनल अरे It is used to store multiple strings. Row size indicate number of strings and column size indicate width of string in characters. For example, so char n 3 by 20. It can store 3 strings of max size 20 characters. Of max size 20 characters each. We also can initialize character two dimensional array with strings char n 3 by 20 is equals to Amruta Sneha and Anu. Following figure shows the memory map.
लिहून झालं तर सांगा हे फिगर शो करतो. सर फिगर दाखवा. ओके ही फिगर ड्रॉ करायची. आज आपला टू डायमेन्शनल अॅरेचा म्हणजे अॅरेचा एंड होतोय. उद्या आपण स्ट्रक्चर पाहतोय. स्ट्रक्चरच्या नंतर पॉइंटर आणि त्याच्यानंतर फंक्शन. टाइम सुटेबल आहे का? नाही तर टाइम चेंज करूया आपण. आणि तुम्ही तिथे जॉईन करणार होता, काय झालं? कशाचं? इंटर्नशिपला नाही केलं अजून जॉईन. आता आज किंवा उद्या जॉईन करायचं म्हणती. अच्छा, जाऊन आला का तिथे? हो आली आहे जाऊन. कशाची कंपनी आहे ती? अजून ते काही डिटेल मध्ये नाही नेलं, फक्त MIDC जाणार आहे सर. तर तुम्ही अजून गेला नाही तर कसं काय डायरेक्टली जॉईन कराल 2 दिवसात? त्यांनी सांगितलंय की कधी आला तरी चालते. कशाची कंपनी ते विचारतो ना मग. MIDC वर्क असत ना आपलं. त्यांनी ऍक्च्युअल सांगितलं नाही, ते बोलले की आल्यावर सांगतो म्हणून. फक्त विचारून आले की तुम्ही घेता का म्हणून CS किंवा IT. तर ते बोलले घेतो, तुम्ही आल्यावर तुम्हाला वर्क सांगितलं जाईल म्हणून. कोणतीही इंडस्ट्रियल इंटर्नशिप केलं चालत ना गणेशजी? हा चालतंय. कोणतीही? हा तर त्यामध्ये वर्क काय केलं ते दाखवावं लागेल का तुम्हाला? असं काही नाहीये, फक्त वर्क करायचंय तुम्हाला. बरोबर. स्क्रोल डाउन. हो, हे फक्त एवढी फिगर ड्रॉ करा तुम्ही. हा केली. ओके ठीक आहे. तर हे लिहा, to access single character we have to specify row and column. And to access complete string we can use only row number. तुमच्या बॅच मधून साताऱ्याची फक्त तुम्ही एकटीच आहे का? हो एकटीच आहे मी. सर कंप्लीटेड. ओके ठीक आहे. तर आपण या बेसिसवर एक प्रोग्राम लिहूया, म्हणजे आपला हा पॉइंट एंड होतो. लक्षात ठेवायचं, टू डायमेन्शनल अरे जर कॅरेक्टरच असेल, रो आणि कॉलम जर आपण प्रोव्हाइड केले तर आपल्याला सिंगल कॅरेक्टर भेटणार. आणि जर आपण फक्त रो प्रोव्हाइड केला तर आपल्याला स्ट्रिंग भेटणार. ओके, सो इथे आपण कॅरेक्टर टू डायमेन्शनल अरे N 3 by 20 ला आपण इनिशियलाइज करतोय. अमृता, स्नेहा आणि ठीक आहे. सो इथे आपण प्रिंट करतोय. सो रो 0 अँड कॉलम 1
काय आहे तिथे कॅरेक्टर कोणता असेल परसेंटेज सी. कॅरेक्टर डिस्प्ले करायचं असेल तर काय करायचं परसेंटेज सी बरोबर ना. तर इथे रो झिरो अँड कॉलम कॉलम वन आपण देतो इथे. आता रो वन कॉलम थ्री अँड रो टू कॉलम वन. तर इथे इथे काय रो वन कॉलम थ्री आणि इथे रो टू कॉलम कॉलम ठीक आहे. तर इथे तुम्ही याचं जे याचं जे आउटपुट आहे ते पाहू शकता. आणि फक्त जर आपण रो नंबर जर प्रोव्हाइड केलं तर लक्षात ठेवायचं रो नंबर झिरो ठीक आहे. तर जेव्हा आपण रो नंबर प्रोव्हाइड करतो तेव्हा कम्प्लीट स्ट्रिंग ऍक्सेस होते. त्यासाठी इथे काय लिहायचं परसेंटेज यस लिहायचं. काय लिहायचं परसेंटेज यस. हा जेव्हा आपण फक्त सिंगल रो देतो ना तेव्हा पूर्ण स्ट्रिंग ऍक्सेस होते. हे बघा या प्रकारे रो नंबर झिरो कॉलम नंबर वन ला एम आहे, रो नंबर वन कॉलम नंबर थ्री ला एच आहे आणि रो नंबर टू अँड कॉलम नंबर वन ला एन आहे आणि रो नंबर झिरो ला अमृता आहे. कम्प्लीट स्ट्रिंग ऍक्सेस झाली बघा अमृता. ओके इथे पण आता रो नंबर टू जर दिलं मी वन दिलं सॉरी इथे डिस्प्ले करताना पण आपल्याला एन ऑफ वन करावं लागेल तर स्नेहा. ओके चला लिहून घ्या आपण काय आणि आउटपुट पण लिहून घ्यायचं त्याच. सर जर का सगळ्यांनी रिस्पॉन्स दिला ना क्लास साठी तर कधीपर्यंत स्टार्ट होईल ताबडतोब क्विक. फक्त आपण आपला क्लासचा जो टाइम आहे ना सी चा जर सातचा जर असेल तर आपण आठचा ठेवायचा आपल्या सी चा टाइम. मी त्या क्लास आपला सी चा जो क्लास आहे आता मॅक्सिमम बघा स्ट्रक्चर स्ट्रक्चर स्ट्रक्चरच्या नंतर पॉइंटर अँड फंक्शन म्हणजे मॅक्सिमम सहा लेक्चर्स लागतील एड होतो आपला. आज तर एक लेक्चर गेला ठीक आहे. आता पाच लेक्चर्स राहिलेत फक्त पाच लेक्चर मध्ये एंड होतो पूर्ण. मेन महत्वाचं लॉजिक प्रिपरेशन लॉजिक तुमचं डेव्हलप केलं मी. लुपिंग लॉजिक कसं बनवायचं आणि अंडरस्टँडिंग कशी करायची प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचा हे हे महत्वाचं आहे. हे हे तुमचं डेव्हलप झालं आता छान प्रकारे. सर कंप्लीटेड. ओके ठीक आहे. आउटपुट यायचं रो झिरो कॉलम वन रो वन कॉलम थ्री रो टू कॉलम वन कंप्लीटेड. ओके ठीक आहे. आता इथे आपण प्रोग्राम लिहितोय सगळ्या स्ट्रिंग ऍक्सेस करायचं आपल्याला ठीक आहे. pp32.c आपण इथे प्रोग्राम लिहितोय सगळ्या स्ट्रिंग ऍक्सेस करायच्या. तर तो कशा ऍक्सेस केल्या जातील लुपिंगचा वापर करून. हे बघा मी एक लुपिंग काउंटर घेतला चौस घेतला आय ठीक आहे. तर अमृत ऍक्सेस करायचं असेल तर इंडेक्स नंबर काय असेल रो नंबर झिरो. हा स्नेहाचा रो नंबर वन आणि अनुचा रो नंबर टू. ओके तर इथे मी काय करेन झिरो पासून टू पर्यंत मी आय ला इन्क्रीज करेन. ओके सो आय लेस दॅन थ्री म्हणजे झिरो पासून ते टू पर्यंत मी आय ला इन्क्रीज केलं आणि इथे मी ऍक्सेस करतो आता. सो
मला ऍक्सेस करायची आहे स्ट्रिंग, रो नंबरच्या जागी मी काय देणार इथे आय देणार. म्हणजे आय च्या व्हॅल्यू जेव्हा झिरो असेल, आय च्या व्हॅल्यू जेव्हा झिरो असेल तेव्हा पहिला रो ऍक्सेस होईल, आय च्या व्हॅल्यू वन असेल तेव्हा दुसरा रो ऍक्सेस होईल. आणि इथे अजून एक गोष्ट नोट करायची आहे की हा जो एन आहे हा टू डायमेन्शनल ऍरे आहे. तर इथे आपण दोन फॉर लूप वापरले नाही जसं आपण इंटीजरच्या प्रोग्राम मध्ये केला, आय साठी रो साठी आय आणि कॉलम साठी जे. तर हा कॅरेक्टर कॅरेक्टर टू डायमेन्शनल ऍरे आहे. आणि कॅरेक्टर टू डायमेन्शनल ऍरे मध्ये जर आपल्याला पूर्ण रो ऍक्सेस करायचा असेल तर आपण इथे परसेंटेज यस कन्वर्शन कॅरेक्टर युज करून इथे फक्त रो नंबर तुम्हाला प्रोव्हाइड करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला एकच लूप लागेल. या प्रकारे तुम्ही या प्रोग्रामला रन केलं तर मला इथे कम्प्लीट म्हणजे सगळ्या स्ट्रिंग्स ऍक्सेस होतील. ठीक आहे, तो लिहून काढा हा प्रोग्राम. प्रोग्राम टू ऍक्सेस ऑल स्ट्रिंग्स, प्रोग्राम टू डिस्प्ले ऑल स्ट्रिंग्स फ्रॉम स्ट्रिंग ऍरे फ्रॉम कॅरेक्टर टू डायमेन्शनल ऍरे. सर कंप्लीटेड. ओके ठीक आहे. सो धनश्री आपण इथे आज स्टॉप करूया आणि उद्या स्ट्रक्चर हा पॉइंट आपण घेऊया सकाळी 7 वाजता. चालेल ना सकाळी 7 वाजता? हो हो चालेल सर. हो ठीक आहे ठीक आहे. ओके चला, गुड डे गुड डे.